कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं। हेलो फ्रेंड्स, मायसेल्फ सचिन रत्नपाल की, टुडे इज आवर 15th लेक्चर ऑन ज्योमेट्री, कोऑर्डिनेट ज्योमेट्री। हियर बघा, यामध्ये आपण आज डिव्हिजन ऑफ लाईन शिकायचं आहे। तर डिव्हिजन ऑफ लाईन मध्ये काय काय जणांना कन्फ्युजन होते, तर काय करायचं नेमकं ते आपण आज पाहायचंय। पण डिव्हिजन ऑफ लाईन मध्ये बेसिकली तीन टाईपचे क्वेश्चन असतात। एक असते ट्रायसेक्शन, ट्रायसेक्शन म्हणजे एका लाईनचे तीन विभाजन केले असते। म्हणजे एक्झाम्पल मध्ये पहा, समजा हे एबी लाईन आहे, ठीक आहे, ट्रायसेक्ट केलं म्हणजे तीन भाग पाडलायचे, हे वन, हे टू, वन टू थ्री, तीन पार्ट मध्ये डिवाइड केलं, त्या म्हणजे ट्रायसेक्शन। किंवा ठीक आहे, नंतर आहे फोर सेक्शन, फोर सेक्शन किंवा फोर डिव्हिजन, फोर सेक्शन, ठीक आहे। फोर सेक्शन म्हणजे काय, एका लाईनचे चार पार्ट केले, एक दोन तीन चार, वन टू थ्री फोर, आणि याच्यामध्ये काय असतं माहिती का, ते जे विभाजन केले आपण हे लाईन सेगमेंटचे, ते सगळे इक्वल असतात, सगळे कसे असतात, इक्वल असतात। म्हणजे इथून एवढं समजा पी आणि क्यू नाव दिलं आपण, नाव जर दिलं असेल एखाद्या वेळेस तर आपण नाव द्यायचे, ठीक आहे। हे ए पी, पी क्यू आणि पी बी, तिन्ही पण कसे असणार, ए पी, ए पी इक्वल्स टू पी क्यू इक्वल्स टू क्यू बी, म्हणजे हे तीन इक्वल असतात, हे जे आहे तीन इक्वल असतात सेक्शन जेव्हा करतो आपण तेव्हा। बघा आपण फोर्थ सेक्शन मध्ये लिहू, फोर्थ सेक्शन काय होता, फोर्थ सेक्शन मध्ये काय असतं, जसं ट्राय सेक्शन मध्ये बदलू मी की नाही का, तीन पार्ट इक्वल असतात, तीन पार्ट इक्वली डिवाइड केले असतात सेगमेंटचे, तर नाही का, फोर्थ सेक्शन मध्ये, फोर्थ सेक्शन मध्ये काय करायचं, चार पार्ट करायचे, फोर पार्ट करायचे इक्वल, एपी इक्वल्स टू पी क्यू इक्वल्स टू क्यू आर इक्वल टू आर बी, म्हणजे चार पार्ट मध्ये केलं असेल डिवाइड। त्यानंतर येते फाईव्ह सेक्शन, फाईव्ह म्हणजे काय करायचं आहे, फाईव्ह पार्ट मध्ये करायचं, बघा एपी हा एपी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू आर इक्वल टू आय एस इक्वल टू एस बी, हे सगळे कसे असणार, इक्वल असणार। तर बघा हे सॉल्व्ह करताना सॉल्व्ह कसं करायचं आहे, त्यामध्ये पहा, जर ट्राय सेक्शन विचारलं असेल तुम्हाला, काय विचारलं, ट्राय सेक्शन, आपण ट्राय सेक्शन बद्दल विचारतो पहिले, ट्राय सेक्शन, ट्राय सेक्शन म्हणजे तीन याच्यामध्ये विभाजन, त्रिविभाजन, ठीक आहे। तर ही समजा लाईन आहे ए बी, आपल्याला कधी पण नाही का हे ए आणि बी चे पॉईंट दिले असतात, ए आणि बी चे पॉईंट दिले असतात, आणि आपल्याला जर नाव दिले असेल तर ठीक आहे, नाही तर आपल्याला मान कन्सिडर करावं लागतं। समजा इथं नाव आपल्याला म्हणून द्यावं लागेल, पी क्यू द्या, क्यू आर घ्या, कोणतं पण नाव घ्या, ठीक आहे। तर आपल्याला या दोन क्यू, पी आणि क्यू यांचे कॉर्डिनेट करायचे असते, इथले कॉर्डिनेट दिले असते आपल्याला, याला एक्स वन वाय वन करायचं, याला एक्स टू वाय टू करायचं, आणि आपल्याला पी आणि क्यू चे काढायचे आहे। तर हे बघा, जेव्हा ट्रायसेक्शन विचारलं तेव्हा काय करायचं माहिती का, हा पहिला पार्ट घ्यायचा, वन घ्यायचा, आणि तुम्ही एवढा टू घ्यायचा, वन, मग इथं रेशो करायचं, वन इज टू यम, वन इज टू टू करायचं, वन इज टू टू, म्हणजेच यम इज टू यन इक्वल टू काय करायचं, वन इज टू। अशा प्रॉब्लेम मध्ये आधी सेक्शन फॉर्म्युला लावायचा, आधी कोणता फॉर्म्युला लावायचा, सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला। जेव्हा आपण ट्राय सेक्शन म्हणलं तेव्हा सेक्शन फॉर्म्युला युज करायचं, कधी या अशा टाईप मध्ये देर आर टू फॉर्म्युला, म्हणजे दोन फॉर्म्युले आहेत, कोणते, एक सेक्शन फॉर्म्युला आणि दुसरा आहे मिड पॉईंट फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला। हे दोन फॉर्म्युले जे आहे या दोन फॉर्म्युल्यावर नाही का आपल्याला हे तीन टाईपचे सॉल्व्ह करता येते। फक्त सेक्शन फॉर्म्युला कुठे वापरायचा, मिड पॉईंट फॉर्म्युला कुठे वापरायचा, किंवा दोन्ही फॉर्म्युला ऍड आहे कुठे वापरायचे, ते आपल्यावर डिपेंड आहे। तर बघा हा जो तीन डिवाइस मध्ये करायचा आहे, ट्राय सेक्शन करायचा आहे, ठीक आहे। जेव्हा आपण नाही का ट्राय सेक्शन असेल, नाही इझिली तुम्हाला सांगतो मी सरसर, नाही का आपण जर इव्हन असेल किंवा ऑड असेल, इव्हन ऑड म्हणजे इव्हन नंबर ऑफ डिव्हिजन असेल, इव्हन म्हणजे थ्री, सॉरी ऑड म्हणजे थ्री, ऑड ऑड नंबर आहे थ्री, ठीक आहे। तर ऑड जेव्हा असते तेव्हा काय करायचं, सेक्शन फॉर्म्युला लावायचा,
ठीक आहे. दोन वेळा सेशन फॉर्मुला लावा. पहिल्या फॉर्म्युलामध्ये काय करा, पी चं क्वाड्रंट काढून घ्यायचं त्याला वन इज टू टू मध्ये डिवाइड करून, नंतर सेकंड टाइमला क्यू चं काढताना हे टू घ्यायचे आणि हे वन घ्यायचे, टू इज टू वन मध्ये घ्यायचं, म्हणजे दोन वेळा काढता येईल आपल्याला. मी काल प्रॉब्लेम घेतलेला आहे ट्रायसेक्शनचा. ठीक आहे, आता बघा हे झालं दोन साठी. आता जर फोर सेक्शन असेल, फोर सेक्शनचा क्वेश्चन कसा करायचा ते बघून घ्या. जर फोर सेक्शनचा फॉर्म्युला सॉल्व्ह करायचा असेल प्रॉब्लेम, फोर सेक्शन म्हणजे चार भागामध्ये गेला असेल तर तेव्हा काय करायचं आहे, एक लाईन दिली आपल्याला ए बी, त्याला डिवाइड केलं चार मध्ये पी क्यू आर. आपल्याला पी क्यू आर चे क्वाड्रंट काढायचे असतात, पी क्यू आणि आर चे. तर काय करायचं माहिती का, आपल्याला इथे दिलं असते एक्स एक्स वन भागात दिलं असते हे एक्स टू वाय टू. ठीक आहे, तर मग जेव्हा नाही का फोर सेक्शन दिला असला तर फोर जरी सेक्शन असले तरी नाही का हे काढणं सोपं आहे. बघा फोर सेक्शनचा फॉर्म्युला करणं सोपं आहे, कारण माहिती का यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फोर सेक्शन मध्ये तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला लावायची गरज नाहीये, तुम्ही सहज नाही का मिड पॉइंट फॉर्म्युला लावून करू शकता. आणि कसं काढायचं पाहिजे ना, फोर सेक्शन मध्ये काय करायचं आहे, बघा या क्यूच्या पण हे क्यू जो आहे एक एक स्टेप ने काढायचा आपल्याला, आणि क्यू ची क्वाड्रंट काढून घेऊ आपण. पण क्यू जो आहे तो नाही का या क्यू पासून इकडे दोन पार्ट आहेत, आणि क्यू पासून राईटला पण दोन पार्ट आहे आणि लेफ्टला पण दोन पार्ट आहे. त्याचा मिनिंग काय, क्यू इज अ मिड पॉइंट आहे, या ए बी चा काय क्यू मिड पॉइंट आहे. याला काय करू आपण, या इचे फाइंड करायचं बाय मिड पॉइंट, बाय मिड पॉइंट याचा फॉर्म्युला करायचा. मिड पॉइंट माहिती आपल्याला एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू, वाय वन प्लस वाय टू अपॉन टू, हे क्वाड्रंट होऊन जाते. पण एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू आणि वाय वन प्लस वाय टू अपॉन टू, बघा आपल्याला हे क्यू चे क्वाड्रंट मिळून जाईल सहज. आता बघा जर तुम्ही आता इथून एवढी साईड सोडून दिली तर आपल्याला याची माहिती आहे आता क्वाड्रंट आणि याची पण माहिती आहे. म्हणजेच काय, या ए पासून क्यू पर्यंतचा पी हा मिड पॉइंट झाला, ए पासून क्यू इतरला काय विचार नाही करायचा आपल्याला सध्या, पी ची काळजी क्वाड्रंट या दोघांसाठी पण या पी च्या या साईडला इथून इथपर्यंत एक आहे, इथून इथपर्यंत एक आहे, याचं याची क्वाड्रंट माहिती आपल्याला. पुन्हा या दोघांमध्ये काय करायचं, मिड पॉइंट फाडून लागायचा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या पी चे पण क्वाड्रंट मिळून जाईल. सेम इकडे पण करायचं, या क्यू आणि बी, क्यू आणि बी साठी आर हा मिड पॉइंट आहे, मग या आर चे काय करायचं, मिड पॉइंट फाडून लावायचा आणि आपल्याला आर चे क्वाड्रंट काढून घ्यायचे. म्हणजे आपल्याला तीन वेळा करायला लागेल, इथे एकदा मिड पॉइंट फाडूला, इथे एकदा, इथे एकदा, म्हणजे सहज आपल्याला मिड पॉइंट फाडूला युज करता येईल. त्यासाठी फोर सेक्शन साठी, जर आता फाईव्ह सेक्शन असेल, फाईव्ह झालं इव्हन साठी, जेव्हा इव्हन असते, इव्हन म्हणजे सम, म्हणजे दोन चार सहा असे असले समजा सेक्शन, सहा सेक्शन सहजा विचारत नाही, फक्त पाच पर्यंत विचारते. त्यामुळे चार जर असेल, दोन तास आता आपण लावतो सहजच मिड पॉइंट फॉर्म्युला, चार असेल तरी मिड पॉइंट फॉर्म्युला करायचं आहे, असं तीन असेल किंवा पाच असेल तर काय करायचं, सेक्शन फॉर्म्युला लावायचं आहे. आता पाच मध्ये पण पाच मध्ये जर डिव्हिजन करायचं आहे, फाईव्ह डिव्हिजन, फाईव्ह सेक्शन, सेक्शन किंवा डिव्हिजन, जेव्हा फाईव्ह सेक्शन असेल, एका लाईनचे फाईव्ह पार्ट दिले असेल बी, हे मधले पॉईंट दिलेले असतात कधी कधी, तर आपल्या मनात द्यायचे आहे. कोणते देऊन घ्या वाटलंस, ए बी सी डी आपण घेऊ वाटलंस, किंवा एक्स हे एक्स पी क्यू टू पी क्यू आर एस आर आणि एस पण घ्यायला पाहिजे. बघा वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह पार्ट झाले. तर हे कसं करायचं सॉल्व, बघा आता आता इथे नाही का आपल्याला मिड पॉइंट घेता येणार नाही, कारण की आपल्याला इथले क्वाड्रंट दिले असतात एक्स वन वाय वन, इथले क्वाड्रंट समजा आपण एक्स टू वाय टू कन्सिडर केले तर आपल्याला हे काढायचे पाहिजे. ठीक आहे, तर नाही इथे मिड पॉइंट लावता येत नाही आपल्याला, इथे मिड पॉइंट सांगता येत नाही व्यवस्थित. ठीक आहे, एक्झॅक्टली मिड पॉइंट सांगता येत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट मिड पॉइंट फॉर्म्युला युज करू शकत नाही. तर त्यावेळेस काय करायचं, एकतर तुम्ही काय करणार, सेक्शन पाडायचे, याचे काय करायचे तुकडे पाहिजे, दोन तुकडे करायचे, त्याचं ए पासून क्यू पर्यंत हे आलं एक सेक्शन झालं, वन प्लस वन झालं टू झालं, आता इथून इकडं क्यू पासून बी वन टू थ्री थ्री झालं तीन, म्हणजेच काय आला त्या रेशो टू इज टू थ्री, म्हणजे यम इज टू यन किंवा किती आली टू इज टू थ्री, कारण की आधी आपण काय करू करायचं, क्यू ची क्वाड्रंट काढून घ्यायचे, क्यू ची क्वाड्रंट काढून घ्यायचे, इकडे या क्यूच्या साईडला लेफ्ट साईडला पहा किती आहे टू सेक्शन आहेत, आणि क्यूच्या राईट साईडला तीन सेक्शन आहे, त्यामुळे थ्री लिहिलं तर टू लिहिलं, एम ची व्हॅल्यू टू येणार, एन ची व्हॅल्यू थ्री येणार,
याला सेक्शन फॉर्मुला लावायचा आहे. सेक्शन फॉर्मुला माहिती आहे आपल्याला, एम सेक्शन फॉर्मुला आहे एम एक्स कोऑर्डिनेट चा डिमांड. एक्स कोऑर्डिनेट साठी काय करणार, एम प्लस एन, एम प्लस एन करायचं. एक्स कोऑर्डिनेट काढू एक्स टू प्लस एक्स वन. आणि वाय कोऑर्डिनेट साठी काय फॉर्मुला आहे, वाय इक्वल टू पुन्हा एम प्लस एन करायचं अपॉन एम प्लस एन करायचं. फक्त वरती काय करायचं, वाय टू वाय वन. ठीक आहे, हा झाला सेक्शन फॉर्मुला. फक्त एकदा सेक्शन फॉर्म लावला तरी ठीक आहे. इथे सेक्शन फॉर्म लावला तर आपल्याला याची कोऑर्डिनेट मिळून जाईल, हे म्हणजे एक्स आणि वाय, एक्स आणि वाय. आता बघा, जर सिग्मेंट ही घेतली आपण ए क्यू, ए क्यू घेतलं तर नाही का पी हा याचा मिड पॉईंट आला, म्हणजे तुम्ही मिड पॉईंट फॉर्म लावा. ठीक आहे, आणि आता पहा या या साईडला पाहिजे निवडून, या साईडला. हा ठीक आहे, या साईडला आपण नाही का सेक्शन फॉर्म लावू शकतो या सेगमेंट साठी. ठीक आहे, किंवा इथून आपण आता टू इज टू थ्री केलं, थ्री इज टू टू पण करू शकतो आपण. इथून थ्री घ्यायची एवढे आणि इथून एवढं एक टू घ्यायचं, थ्री घेतले एक टू घेतले, वन टू थ्री पार्ट आर्थ कॉर्डिनेट करून जाते आपल्याला सेक्शन फॉर्मुला युज करून. ठीक आहे, आता याच्यावर प्रॉब्लेम कसे आहे, काय करायचं आहे तुम्हाला मी सांगेल. आता आपण सध्या बेसिक होत आहे, आपण प्रॉब्लेम बघतो. आपल्याला आता प्रॉब्लेम पाहायचा आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 मधला 11 नंबरचा प्रॉब्लेम, 11 नंबरचा आहे. तर बघा, इफ ए ए कोऑर्डिनेट दिले आपल्याला मायनस 14 कॉमा मायनस 10, बी 6 कॉमा मायनस 2 इज गिवन, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स व्हिच डिवाइड्स ए बी इनटू फोर इक्वल पार्ट्स. आपल्याला बघा ए बी ची कोऑर्डिनेट दिले, ए ची कोऑर्डिनेट दिले मायनस 14 मायनस 10 अँड बी ची कोऑर्डिनेट दिले आपल्याला 6 मायनस 2. तुम्हाला मी आधी सांगितलं की आपल्याला नेहमी नाही का एंड पॉइंट दिले असते, एंड पॉइंट दिले असते सेगमेंटचे, आणि याला फोर इक्वल पार्ट मध्ये करायचं आपल्याला. हा लक्षात आला, फोर इक्वल पॉइंट. आता इथे नाव पण दिलेलं नाही आपल्याला की कोणते पॉइंट घ्यायचे ते, त्यावेळेस काय करायचं आपल्याला नाव घ्यायचे आहे. ठीक आहे, बघा इथे एक नाव घेऊ आपण पी, इथे घेऊ आपण क्यू, इथे घेऊ आपण आर. बघा फोर पॉइंट झालेले आहे, इक्वल करायचे म्हणजे टिक मार्क करू असं आपण इक्वल आहे, ह्या टिक मार्क साईन असते की इक्वल आहेत पार्ट सगळे. ठीक आहे, लेट लेट पॉइंट पॉइंट पी क्यू आर डिवाइड सेगमेंट्स ए बी इन फोर इक्वल पार्ट्स. बघा आपण काय केलं, कन्सिडर केले हे लेट मध्ये समजायचं. समजा पी क्यू आर हे बिंदू रेषा ए बी ना चार भागामध्ये विभागतात, चार समान भागामध्ये विभागतात. तर बघा काय करायचं, त्याला पी चे काढायचे, क्यू चे काढायचे, आर चे काढायचे. तुम्हाला मी आधी सांगितले यार की नाही का जर चार डिव्हिजन मध्ये असेल, चार हा इव्हन नंबर आहे, चार असेल तर डायरेक्ट आपण मिड पॉइंट फॉर्म करू शकतो. तर बघा काय करायचं, सगळ्यात आधी क्यू चं काढायचं. क्यू च्या लेफ्ट साईडला राईट साईडला दोन पार्ट आहेत आणि क्यू च्या लेफ्ट साईडला पण दोन पार्ट आहेत, म्हणजे आपण इथे मिड पॉइंट फॉर्म लावू शकतो आणि क्यू चं काय करू शकतो, कॉर्डिनेट करू शकतो. बघा आता क्यू पॉइंट क्यू पॉइंट क्यू इज द मिड पॉइंट पॉइंट ऑफ ए बी सेगमेंट ए बी करू बाय मिड पॉइंट फॉर्मुला, बाय मिड पॉइंट पॉइंट फॉर्मुला. पण बाय मिड पॉइंट फॉर्मुला कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट ऑफ क्यू, क्यू चे कोऑर्डिनेट काय असणार आपल्याला फॉर्मुला माहित आहे. जर एक्स कोऑर्डिनेट काढतो एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू, एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू म्हणजे हा एक्स वन झाला एक्स टू झाला, हे काय आलं सॉरी एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू. ठीक आहे, म्हणजेच काय येणार आणि वाय कोऑर्डिनेट काय असते, वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. इथं आपण वाटलं कन्सिडर करू शकतो, दाखवून द्यायचं तुम्ही की नाही का ए चे कोऑर्डिनेट काय एक्स वन वाय वन आहे आणि बी ला पण काय केलं एक्स टू वाय टू ना नेट केलं, ही ही लाईन काढायची आहे, ही फिगर ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, मग मला पहा इक्वल टू करू आपण, इक्वल टू व्हॅल्यू कुठे करायची आपल्याला. बघा एक्स वन ची व्हॅल्यू किती येणार, एक्स वन ची व्हॅल्यू मायनस 14 मायनस 14
प्लस प्लस एन प्लस आपण एक्स टू डिवाइड किती आहे सिक्स एन सिक्स अपॉन दी टू कॉमा वायचे पण व्हॅल्यू कोण ठेवायचं आपण काय करायचं आहे वाय टू किती आहे वाय वन किती आहे मायनस टेन प्लस मायनस टू ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आहे अपॉन टू ठीक आहे याला सॉल्व्ह करू आपण बघा काय येणार काय येणार मायनस फोर्टीन प्लस सिक्स मायनस एट आन्सर येणार अपॉन टू कॉमा इकडे पहा मायनस टेन प्लस इंटू मायनस मायनस होणार अपॉन टू पहा याचा आन्सर किती येणार मायनस फोर येणार टू टू झा फोर सॉरी फोर टू झा एट इकडे किती येणार मायनस ट्वेल्व अपॉन टू म्हणजे आन्सर किती आलं मायनस फोर कॉमा सिक्स डिवाइड केलं सिक्स आहे मायनस सिक्स ठीक आहे म्हणजे हे किती कोऑर्डिनेट झाले झाले क्यू चे क्यू ला काय करू आपण एक्स कॉमा वाय ने करू एक्स कॉमा वाय ने डिवाइड करू आपण एक्स कॉमा वाय ठीक आहे आता काय करायचं झालं क्यू साठी क्यू ची व्हॅल्यू काय आली इथं आली मायनस फोर मायनस सिक्स ठीक आहे हे लिहायची गरज नाही तर सांगून घेऊ आपण पण आता क्यू झालं आता काय करायचं आपल्याला पी काढा आता पी साठी काय करायचं लक्ष द्या ह्या क्यूच्या साईड इथपर्यंत काही विचार नाही करायचा फक्त ए क्यूचा विचार करायचा ए क्यूचा ठीक आहे ए पासून क्यू घ्यायचा पण ए क्यू या पीच्या इकडे या साईडला वन आहे आणि या साईडला वन आहे कारण की आपल्याला हे माहिती आहे व्हॅल्यू तर ए पी नाव पी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी क्यू सेगमेंट आहे पी सॉरी पी नाही ए क्यू ए पासून क्यू पर्यंत विचार करायचा फक्त हे आर आर आणि बी चा काय सोडून द्यायचा आपल्याला ठीक आहे मिड पॉइंट ऑफ ए क्यू कारण की आपल्याला ए चे कॉर्डिनेट माहित आहे आणि क्यू चे कॉर्डिनेट माहित आहे त्यामुळे आपण ए क्यू चा विचार करतो ठीक आहे मग कोऑर्डिनेट ऑफ पी को ऑर्डिनेट ऑफ पी पी चे कॉर्डिनेट काय करायचं आहे पुन्हा पा काय करतो आपण याची नीचे अडिशन करतो ठीक आहे हे एक्स वन आणि इथे काय केलं आपण एक्स केलं आहे वाय केलं ठीक आहे एक्स वन अधिक एक्स इथे एक्स कॉम घेतला इथं कारण की पाहिजे क्यू चे कोऑर्डिनेट आपण काय घेतलेला आहे एक्स आणि वाय घेतलेला त्यामुळे एक्स घेतला एक्स टू ला घेतलेला अपॉन टू नंतर वाय वन प्लस वाय अपॉन टू हे बघा एक्स आणि वाय घेतलेला आहे इथे टू नाही घेतला इथे इथे टू घेतलेला आहे इथे टू नाही घेतलं कारण काय माहिती का कारण की क्यू चे कॉर्डिनेट एक्स आणि वाय आहे ठीक आहे व्हॅल्यू कुठं करू आपण एक्स ची व्हॅल्यू किती आहे मायनस फोर्टीन एक्स वन किती आहे मायनस फोर्टीन प्लस इथे किती आहे मायनस फोर आहे एक्स व्हॅल्यू मायनस फोर जेव्हा मायनस येईल तेव्हा ब्रॅकेट मध्ये घ्यायचं अपॉन टू कॉमा वाय वन ची व्हॅल्यू मायनस टेन प्लस वाय ची व्हॅल्यू किती आली मायनस सिक्स ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आहे अपॉन टू सॉल्व करायला ब्रॅकेट सॉल्व करू बरोबर मायनस फोर्टीन प्लस इंटू मायनस मायनस फोर अपॉन टू इकडे मायनस टेन प्लस इंटू मायनस मायनस सिक्स अपॉन टू किती होणार मायनस एटीन बोथ आर मायनस दोन्ही मायनस त्यामुळे ऍडिशन करायची साईन मायनस द्यायचं ठीक आहे इथं बोथ आर मायनस त्यामुळे काय करायचं ऍडिशन करायचं साईन मायनस द्यायचं म्हणजे सिक्सटीन अपॉन टू पहा टू ने डिवाइड करायला आन्सर येते नाईन मायनस नाईन याला टू ने डिवाइड करा आन्सर येते एट मायनस एट ठीक आहे शेजारीचे कोऑर्डिनेट ऑफ पी कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट ऑफ पी म्हणजे काय आलं पॉइंट पी इक्वल्स टू मायनस नाईन कॉमन मायनस एट ठीक आहे बघा आपल्याला क्यू पण भेटला इथं ठीक आहे इथं पी पण भेटला आता राहिले काय राहिलेला आर तर आर साठी पण सेम करायचं आहे ओके तर बघा त्याचप्रमाणे काय करायचं आपल्याला सिमिलरली आता आर चे कॉर्डिनेट काढायचे बघा पी चे वापरून घेतले आपण ठीक आहे आणि मायनस नाईन कॉमा मायनस एट ठीक आहे आता आर चे काढायचे पहा इथे करून काढतो आपण ना ठीक आहे आता आर चे काढायचे आहे तर आर साठी काय करायचं आहे या इथून एवढा विचार नाही करायचा म्हणजे आता इथून नाही का बी पर्यंत क्यू आणि बीच घ्यायचं बाकीचा विचार नाही करायचा कारण की आपल्याला क्यू माहिती आहे आणि बी माहिती आहे आणि दोघांचे कॉर्डिनेट माहित आहे त्यामुळे आरचे कॉर्डिनेट आपण काय करू शकतो मिड पॉइंट फॉर्म्युला युज करून सर्च करू शकतो बघा काय करायचं आहे पॉइंट पॉइंट आर इज
मिड पॉइंट ऑफ सेगमेंट कोणती येणार, सेगमेंट येणार क्यूबी कॉर्ड घेतली आपण, कारण आपल्याला क्यू ची कॉर्डिनेट माहित आहे आणि बी ची कॉर्डिनेट माहित आहे, ठीक आहे, आणि मिड पॉइंट ना इझिली काढू शकतो आपण, ठीक आहे. तर बघा, पॉइंट आर इज मिड पॉइंट ऑफ क्यूबी, मग काय करायचं, कॉर्डिनेट ऑफ क्यू, कॉर्डिनेट ऑफ आर, कोऑर्डिनेट ऑफ आर म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण इथं, मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, ठीक आहे. कॉर्डिनेट ऑफ आर काय येणार, आता येणार इथे काय माहिती का, इथे एक्स आहे वाय आहे, म्हणजेच एक्स प्लस वाय एक्स टू, पहिले इथे बघायचं असते क्यू बी, म्हणजे क्यू चे पहिले घ्यायचे नंतर बीचा घ्यायचा, क्यू चा एक्स आहे वायचा काय, बीचा काय एक्स टू आहे, म्हणजे एक्स प्लस एक्स टू अपॉन टू, वाय आहे इथे वाय प्लस वाय टू, वाय टू अपॉन टू, ठीक आहे. वायचे कुठे बरोबर आपण याला पहा, एक्स प्लस एक्स टू, एक्स वर किती आहे मायनस फोर आहे, प्लस करायचं इथं काय सिक्स अपॉन टू, कॉमा इकडे काय मायनस सिक्स आहे, प्लस करायचं मायनस टू, मायनस टू ब्रॅकेट मध्ये घ्यायचं मायनस असल्यामुळे, अपॉन काय करायचं टू, सॉल्व्ह करू आपण याला, मायनस फोर प्लस सिक्स अपॉन टू, इकडे काय मायनस सिक्स प्लस इंटू मायनस, मायनस टू अपॉन टू, हे झालं इथं पहा, सप्रेशन करायचं असं टू अपॉन टू येणार, ठीक आहे, इथे येणार मायनस एट अपॉन टू येणार, बोथ आर मायनस, ठीक आहे, टू अपॉन टू म्हणजे वन, इथे काय येणार मायनस फोर, म्हणजेच कॉर्डिनेट ऑफ पी देअरफोर सॉरी आर इक्वल टू काय वन कॉमा मायनस फोर. बघा आपण याप्रमाणे काय केलं पाहिजे का, तिन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट काढले, काय काढले तर वन कॉमा मायनस फोर आपण, ठीक आहे. बघा आपल्याला फक्त काय दिलं होतं माहिती का, ए आणि बी चे दिले होते, ए आणि बी चे दिले होते, आपण बी चे पण काढले, क्यू चे पण काढले आणि आर चे पण काढले. पण याप्रमाणे इझी तुम्हाला करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. आता बघा याप्रमाणे सॉल्व्ह करून तुम्हाला काय करायचं, तर मी यावर तुम्हाला एक होमवर्क देणार आहे,